आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुण्याच्या दौऱ्यावरती येत आहेत. त्याच्या तयारीचा भाग म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दगडूशेट मंदिराची पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार हेही उपस्थित होते. आपले प्रतिनिधी नाजिम मुल्ला आपल्याला अधिक माहिती देतील. नाजिम, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कशी तयारी सुरू आहे? नंदा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावरती 1 तारखेला येत आहेत. मोदी साहेबांचा दौरा म्हणजे पोलिसांसाठी एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो, कारण कायद्याने सुव्यवस्था राखणे, सुरक्षा पोहोचवणे, त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की जिल्हा प्रशासन नक्की कामाला लागलेले आहे. जिल्हाधिकारी असतील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पुणे पोलीस आयुक्त असतील, या तिघांनी मिळून आज दगडूशेठ मंदिराची जाऊन पाहणी केलेली आहे. याच दगडूशेठ मंदिरामध्ये ते 1 तारखेला ज्यावेळेला येतील त्यावेळेला दर्शनासाठी येणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती सगळी खबरदारी जी आहे ती आतापासूनच घेतली जाते. आणखी एक आठवडा आहे, आठवड्याभरापासूनच ही तयारी सुरू झाल्याचा आपण पाहतोय. अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या पद्धतीनं थ्रेट जे आहेत ते येतात, धमकीचे पत्र येतात, मेल येतात, आणि त्याच अनुषंगाने हे अशा पद्धतीनं प्रशासनाकडनं पावलं उचलली जात आहेत. आणि त्याचाच हा एक भाग आहे की दगडूशेठ मंदिरात ते दर्शनासाठी येणार आहे आणि तत्पूर्वीच तिथल्या दर्शनाच्या पार्श्वभूमीवर सगळी सुरक्षा कशा पद्धतीने असणार आहे ही तपासली जाते. धन्यवाद नाजिम या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.